नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटिन लोकमत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला बातमी आहे राज्यातल्या राजकारणातून दिवाळीनंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये पुन्हा एकदा मोठे प्रशासकीय बदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज एट लोकमतला दिली आहे प्रधान सचिव अतिरिक्त मुख्य सचिव राज्यातील मोठ्या महापालिका आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांची बदली होण्याची शक्यता आहे तसंच मंत्रालयातील महसूल गृह वित्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतात वरिष्ठ आय एस अधिकारी डीआयजी आयजी तसंच पोलीस आयुक्त पदात सुद्धा मोठे बदल होण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात प्रणाली आता दिवाळीनंतर प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांच्या पदांबाबत ज्या काही मोठे फेरबदलाची शक्यता आहे काय त्याबद्दल कळतंय श्वेता आपण बघितलं तर नवीन सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर खरं तर मोठ्या स्वरूपात बदल्या होणं अपेक्षित आहे कारण जे काही प्रशासकीय अधिकारी कारण राज्याचा गाडा हाकायचा म्हटलं तर त्यासाठी तुम्हाला एस दर्जाचे अधिकारी आणि आय एस दर्जाचे अधिकारी हे योग्य ठिकाणी योग्य वेळेला असणं खूप गरजेचं असतं आणि जेव्हा कुठलंही नवीन सरकार प्रस्थापित होतं तेव्हा ते सरकार आपल्या आवडीच्या अधिकाऱ्यांना त्यांना हव्या त्या ठिकाणी बसवत असतं हे सरकार नवीन स्थापन झाल्यापासून आता तीन महिने होत आलेले आहेत परंतु या तीन महिन्यामध्ये काही मोजक्याच मोठ्या बदल्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत त्यामुळे बऱ्याचशा बदल्या या पेंडिंग आहेत खरं तर अपेक्षित असं होतं कारण गेले अडीच वर्ष जे सगळे आय एस आणि आय पी एस अधिकारी आहेत ते त्या त्या पदावर होते जे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी बसवलेले होते परंतु आता मात्र नवीन सरकार आल्यानंतर आपल्या मनाप्रमाणे हव्या त्या विभागामध्ये हवा तो अधिकारी बसवण्याचा प्रकार जो आहे तो दर दरवेळेला नवीन cercar y esto te habla होत असतो परंतु नवीन शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर मात्र हे घडलेलं नाही काही मोजक्याच बदल्या झालेल्या होत्या आणि त्या सगळ्या बदल्या तर दिवाळीपर्यंत रखडल्या होत्या असं म्हणायला हरकत नाही आणि आता दिवाळी झालेली आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये आपण म्हटलंय एक दोन तारखेच्या जवळपासच या बदल्या होणं अपेक्षित आहे मग त्याच्यामध्ये आय पी एस अधिकारी आय एस अधिकारी यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे अनेक विभागांचे प्रधान सचिव असतील हे बदलले जाणार आहेत आणि त्याचबरोबर आय जी लेव्हलचे अधिकारी पोलीस आयुक्त हे सुद्धा बदलले जाणार आहे आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे बदल अपेक्षित आहेत दोन तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये एक महत्वपूर्ण बैठक झाली मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्याबद्दल चर्चा झाल्याची बाहेर आपल्याला माहिती मिळत होती या चर्चेबरोबरच या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकमेकांशी संवाद साधलेला आहे कारण दोन दोन पक्ष आहेत आणि दोन पक्षांचे दो कुठे रुसवे फुगवे असू नये कुठला अधिकारी कुठे बसावा या संदर्भामध्ये दोन्ही पक्षांमध्ये एक समन्वय असावं यासाठी ही बैठक पार पडलेली होती आणि त्यानुसार नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या बदल्या होणं अपेक्षित आहे प्रणाली धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी